नमस्कार, मी ऋतुजा दुपारच्या एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. विधान परिषदेच्या नागपूर अकोला निवडणुकीत आघाडीला धक्का, ऐन वेळी उमेदवार बदलल्याने काँग्रेसचा पराभव. अन्न आणि औषध प्रशासनाचा भोंगळ कारभार, मिठाई आणि इतर नमुन्यांचा अहवाल गुलदस्त्यातच. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दाखवला धुळे चाळीसगाव रेल्वेला हिरवा झेंडा. जयपूर येथील महागाई हटाव मेळाव्याचा देशात अनुकूल परिणाम, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अन्सारी यांचा विश्वास. आता पाहूयात सविस्तर बातम्या. भेसळीच्या संशयाने अन्न आणि औषध प्रशासनाने दिवाळीत मिठाई आणि इतर पदार्थांचे नमुने घेऊन तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळा पुणे येथे पाठवले होते. मात्र 1.5 महिना झाला तरी अद्याप याचा अहवाल आला नसल्याने प्रकरण लटकले आहे. खाद्यपदार्थ आणि मिठाईतील भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषधी प्रशासनाने यंदा दिवाळी शहरासह जिल्ह्याच्या विविध भागातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, तेल मिठाई भंडारावर धाडी टाकत खाद्यतेल मिठाईचे 52 नमुने घेतले आहेत. हे नमुने 8 नोव्हेंबर आधी राज्य आरोग्य प्रयोगशाळा पुणे येथे तपासणीसाठी पाठवले होते. 1.5 महिना उलटला तरी त्याचा अहवाल अद्याप अन्न आणि औषध प्रशासनाला प्राप्त झालेला नाहीये. याबाबत अन्न सहाय्यक आयुक्तांना विचारणा केली असता मनुष्यबळाची कमतरता असल्याने तपासणीला विलंब होतोय असे सांगण्यात आले. तर याआधी औरंगाबादचे विभागातील जवळपास 300+ नमुन्यांचे तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माझी वसुंधरा या अभ्यासक्रमाची पुस्तके शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे सह्याद्री अतिथीगृह येथे सुपूर्द केली आहे. शिक्षण म्हणजे केवळ शालेय अभ्यासक्रम नसून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक घडवणे याला अधिक महत्त्व आहे. वातावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये जागृतीसाठी पर्यावरण विभागाने अतिशय उपयुक्त अभ्यासक्रम तयार केला असून शालेय शिक्षण विभाग त्याची कालबद्ध अंमलबजावणी करून आपली जबाबदारी निश्चित पूर्ण करेल असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. राज्याच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने युनिसेफच्या सहाय्याने 1 ते 8 विद्यार्थ्यांसाठी वातावरणीय बदल म्हणजे नक्की काय, त्याचे परिणाम आणि आपण काय करायला हवे याबाबत माहिती देणारा माझी वसुंधरा अभ्यासक्रम तयार केला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अभ्यासक्रमाची पुस्तके शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात सुपूर्द केली. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्स गव्हर्नमेंटचे महासंचालक जयराज फाटक, युनिसेफचे राजलक्ष्मी युसुफ आणि माझी वसुंधरा अभियानचे संचालक सुधाकर बोबडे हे यावेळी उपस्थित होते. महसूल विभागांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नागरिकांना सुविधा द्याव्यात असे निर्देश अपर मुख्य सचिव नितीन करीर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महसूल विभागाच्या आढावा बैठकीत दिलेत. महसूल विभागाच्या कामकाजात ई फेरफारबाबत 7-12 शासकीय जमिनीचे अभिलेख आणि नोंदणीमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकपणे नागरिकांना महसूल विभागाने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश अपर मुख्य सचिव नितीन करीर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महसूल विभागाच्या आढावा बैठकीत दिले आहेत. या बैठकीस विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, उपआयुक्त महसूलचे पराग सोमण, अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांची उपस्थिती होती. शासनाच्या मालकीच्या जमिनी, गायरान जमिनी तसेच वक्फ बोर्डाच्या आणि इनामी जमिनीबाबतचे अभिलेख 7-12 नोंदी अद्ययावत करण्यासाठी गुगल मॅप आणि गुगल अर्थ सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करावा. याचा शासनाची लँड बँक तयार करण्यासाठी मदत होईल. तसेच 7-12 आणि इतर अभिलेखी नोंदणी सुसंगत होऊन नागरिकांना पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यास महसूल विभागास मदत होईल. याबरोबरच शर्तभंग प्रकरणाच्या निपटाऱ्यासाठी दरमहा उपविभागीय अधिकाऱ्यांनी आणि तहसीलदारांनी आढावा बैठक घेऊन जमिनीच्या नोंद रजिस्ट्रीची तपासणी, तलाठी दप्तर तपासणी करण्याचे निर्देश करीर यांनी दिलेत. राज्यात कार्यरत होमगार्डना नियमित स्वरूपात 180 दिवस काम देण्यासाठी विशेष धोरण तयार करण्याच्या सूचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या आहेत. पोलीस दलास कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी होमगार्डची मोठ्या प्रमाणावर मदत होते.
राज्यात कार्यरत होमगार्डना नियमित स्वरूपात 180 दिवस काम देण्यासाठी विशेष धोरण तयार करण्याच्या सूचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या आहेत। होमगार्ड आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या विविध समस्यांच्या अनुषंगाने मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत होमगार्ड साठी असलेले अनुदान, कर्तव्य भत्ता अदा करण्यासाठी नियमित निधी उपलब्ध करून देणे, तसेच एका आठवड्याच्या आत कर्तव्य भत्ता अदा करणे, मानसेवी अधिकाऱ्यांच्या नियुक्ती, तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे लेखा परीक्षण, प्रलंबित सुरक्षा शुल्क वसुली यासह विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। होमगार्डना विमा योजनेचा कशा प्रकारे लाभ देता येईल या संदर्भात विमा कंपन्यांशी तांत्रिक बाबींवर चर्चा करण्याचे निर्देशही वळसे पाटील यांनी दिले आहेत। तसेच मानवसेवी अधिकारी नियुक्तीच्या प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्यात। अद्याप 1704 होमगार्डना पुन्हा संघटनेमध्ये सामावून घेण्यात आले आहे। त्यांना नियुक्ती देण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात यावी, तसेच नियमितपणे साप्ताहिक कवायती सुरू करण्यात याव्यात। राज्यासाठी केंद्र शासनाने 53,000 होमगार्डची संख्या निश्चित केलेली आहे। सद्यस्थितीत रिक्त असलेली होमगार्डची पदे भरती संदर्भात कार्यवाही करण्यात यावी। 50 ते 55 वर्ष पूर्ण झालेल्या होमगार्डची शारीरिक पात्रता तपासण्याच्या अटीबाबत साकल्याने निर्णय घेण्यात यावेत। गुंठेवारी अंतर्गत नाकारण्यात आलेल्या संचिकांचे शुल्क परत करण्याचे धोरण निश्चित करा, अशी मागणी माजी सभापती रेणुका यास राजू वैद्य यांनी मनपा प्रशासक अस्तिकुमार पांडेय यांच्याकडे केली आहे। गुंठेवारी अंतर्गत मालमत्ता नियमित करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। या निर्णयाला प्रतिसाद देत नागरिक मालमत्ता नियमित करण्यासाठी मोठ्या संख्येने प्रस्ताव दाखल करत आहेत। त्यांच्या प्रस्तावाच्या संचिका आर्किटेक्टच्या माध्यमातून महापालिकेच्या नगररचना विभागात दाखल केल्या जातात। दाखल करण्यात आलेल्या संचिकांपैकी बऱ्याच संचिका रद्द ठरत आहेत, परंतु संचिका दाखल करताना नागरिकांना नियमितीकरणाचे शुल्क भरावे लागते। कमीत कमी 60,000 आणि जास्तीत जास्त 1,00,000 शुल्क नागरिक भरत आहेत, पण ज्या नागरिकांच्या संचिका रद्द ठरविल्या जात आहेत त्यांना त्यांनी भरलेले शुल्क मात्र अद्याप प्रशासनाकडून परत केले जात नाही। या संदर्भात राजू वैद्य यांनी मनपा प्रशासकांना निवेदन देऊन शुल्काच्या परताव्याचे धोरण निश्चित करण्याची मागणी केली आहे। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन। औरंगाबाद शहर में 50 सालों से ग्राहकों की सेवा में वाजबी दाम, तत्पर सेवा, MRP डिस्काउंट, विश्वास का खजाना, सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, चिलीपुरा औरंगाबाद। एक बार जरूर पधारें या सामान की लिस्ट भेजें, फ्री होम डिलीवरी लें। बुक योर ऑर्डर एट मोबाइल नंबर 9823093264। हमारी विशेषताएं स्पेशल राइस, स्पेशल मसाले, पेंड खजूर, ड्राई फ्रूट्स, ग्रोसरी और सभी जरूरी चीजें पाइए यहाँ एक ही छत के नीचे। सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, आपकी सेवा में हरदम हर वक्त। राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वे चाळीसगाव धुळे रेल्वेला सुरुवात करण्यात आली आहे। चाळीसगाव धुळे रेल्वे सेवेला आज महसूल, ग्राम विकास तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करण्यात आला। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार डॉक्टर सुभाष भामरे, खासदार उन्मेष पाटील हे या उद्घाटन सोहळ्यास दिल्लीहून ऑनलाईन प्रणालीने सहभागी झाले होते। यावेळी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, धुळेचे महापौर प्रदीप करपे, चाळीसगावच्या नगराध्यक्षा आशालता चव्हाण, औरंगाबाद शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड, विभागीय रेल्वे प्रबंधक SS केडिया, सहायक प्रबंधक युवराज पाटील, वरिष्ठ सुरक्षा अधिकारी गुरव आदी रेल्वे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। दरम्यान चाळीसगाव धुळे रेल्वेला फुलांनी सजविण्यात आले होते। या गाडीच्या स्वागतासाठी चाळीसगाव आणि धुळेकरांनी स्टेशनवर गर्दी केली होती। उद्घाटनानंतर पालकमंत्री अब्दुल सत्तार तसेच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भोकर स्टेशनमध्ये या रेल्वेने प्रवास केला। यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी या रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शुभेच्छा दिल्या।
वेरूळ येथे सुरू असलेल्या जय हनुमान धर्म संस्कार सोहळ्यास आमदार प्रशांत बंब यांनी भेट देऊन महिला अनुष्ठान करणाऱ्यांना मार्गदर्शनही केले. संत जनार्दन स्वामी यांच्या 32व्या पुण्यतिथी निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील सुरू असलेल्या जय हनुमान धर्म संस्कार सोहळ्यास आमदार प्रशांत बंब यांनी भेट दिली. जप अनुष्ठान महिला अनुष्ठान करणाऱ्या सर्वांना मार्गदर्शन करताना आमदार बंब म्हणाले की संत जनार्दन स्वामी यांच्या 32व्या पुण्यतिथी निमित्त हा धर्मसंस्कार सोहळा परमपूज्य महामंडळेश्वर श्री श्री 1008 स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो भाविक व्यसनापासून मुक्त झाले आहेत. अनुष्ठान केल्यामुळे आपल्या मनाची शुद्धता होते. सासूने सुनेला आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे वागणूक द्यावी. तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे. परिणामी आपले कुटुंब सुखी होईल. समाजामध्ये चांगले विचार निर्माण होतील. या धर्म सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचवण्याचे काम आपल्या मार्फत परमपूज्य बाबाजी नेहमीच करत असतात. एवढा मोठा भव्य दिव्य जापानुष्ठान सोहळा मला इतर कुठेही पाहायला मिळाला नाही, असे बोलून त्यांनी सर्व भाविकांना जय बाबाजी म्हणून जय घोषात बाबाजींच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या वाणीला पूर्णविराम दिला. या कार्यक्रमास परमपूज्य महामंडळेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज, रामानंद महाराज, आमदार प्रशांत बंब, एम के अण्णा, 16 समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार, पंचायत समितीचे सभापती गणेश अधाणे, भीमराव खंडागळे, भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष सतीश दांडेकर, प्रकाश वाकळे, दिनेश अंबोरे, अजिम मणियार, परशुराम बारगळ, राहुल निकुंभ यांच्यासह जय बाबाजी भक्त परिवार आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागपूर आणि अकोला विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांचा दणदणीत विजय झालाय. त्यामुळे महाविकास आघाडीला स्वतःची हक्काची मतेही टिकवता आली नसल्यानं या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडदौड झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. नागपूर आणि अकोला विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांचा दणदणीत विजय झालाय. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीला हा जोरदार धक्का बसला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर या निकालाचा काय परिणाम होणार, आता याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महाविकास आघाडीला स्वतःची हक्काची मतही टिकवता आली नसल्यानं या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसने पाठिंबा दिलेले मंगेश देशमुख यांच्यामध्ये सरळ सरळ लढत झाली. महाविकास आघाडीकडे 200 ते 240 दरम्यान मतं होती. काँग्रेसने पाठिंबा दिलेल्या मंगेश देशमुख यांना 186 मतं पडली. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मतं पडली. त्यांचा 176 मतांनी विजय झाला. या निकालावरून महाविकास आघाडीचं मतं फुटले हे स्पष्ट होतं. जयपूर येथील काँग्रेसच्या महंगाई हटाव रॅलीचा अनुकूल परिणाम 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीत दिसून येईल. तसेच आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष चांगली कामगिरी करेल, असा आत्मविश्वास राज्य हज कमिटीचे माजी अध्यक्ष GSA अन्सारी यांनी ADN शी बोलताना व्यक्त केलाय. नमस्कार, आज आपल्या ADN स्टुडिओमध्ये शहर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष तसेच राज्य हज कमिटीचे माजी चेअरमन राज्यमंत्री पद दर्जा हे ज्येष्ठ नेते आलेले आहेत. काल महागाई विरोधात काँग्रेसची जयपूरमध्ये पाय ठेवता येणार नाही एवढी 100 वर्षामध्ये सर्वात मोठी रॅली झाली आणि केंद्रामध्ये मोदी सरकारच्या विरोधात ती महागाई रॅली होती महागाईच्या विरोधात. तर त्याबद्दल त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. कल का जो महागाई के खिलाफ पूरे इंडिया लेवल पे मोर्चा था, ऐतिहासिक मोर्चा समझा जाएगा. वहाँ पर खड़े रहने को भी जगह नहीं थी. राहुल गांधी साहब का जो आक्रमक रवैया था, सब लोग परेशान हैं. बाकी के 4-5 इलेक्शन के होने वाले स्टेट के ऐसा महसूस होता है कि ये सब झूठे वादे करके BJP वाले देश को कंगाल कर दिए. गरीब अमीर सभी लोग परेशान हैं ऐसा लगता है. हकीकत में जयपुर के पब्लिक में और राहुल गांधी साहब ने जो बात किया है, लगता है ये अच्छे दिन आएंगे. महंगाई से सभी लोग परेशान हैं. नोटबंदी से लेकर आज तक इन्होंने कुछ नहीं किया, खाली झूठे बातें करके, झूठे वादे करके पब्लिक को बेवकूफ़ बनाते हैं. आने वाले कोई भी इलेक्शन हिंदुस्तान भर में होगा, वो कांग्रेस निश्चित पूरे अपने सीटें लेकर आके चुन के आएंगे. ऐसा
कल का प्रोग्राम से नक्शा बदल गया। देखिए, हिंदुस्तान भर में कोई भी इलेक्शन होने दो, उसमें उसके रैली से एक संकेत है कि अच्छे दिन आएंगे सबको। जो भी 5 स्टेट समझो, जो भी इलेक्शन है, औरंगाबाद महानगर पालिका है, बम्बई है, जो भी इसके रिजल्ट आएंगे कांग्रेस के, अच्छे दिन आएंगे और कांग्रेस हर जगह बीजेपी को डिफेक्ट देंगे। तो बीजेपी को हराने के लिए सभी लोग तन मन धन से कोशिश करेंगे और युति का जो भी है, युति सरकार का काम अच्छा है, ठाकरे साहब अच्छा काम कर रहे हैं, थोरा साहब अच्छा काम कर रहे हैं, अब्दुल सत्तार साहब अच्छा काम कर रहे हैं, अमित देशमुख साहब अच्छा काम कर रहे हैं, पब्लिक का जो हम पे भरोसा है वो विश्वास हमें लौट कर आएगा, ऐसा महसूस होता है। अभी इलेक्शन का जो कमिश्नर का आदेश रहेगा उसके हिसाब से काम करेंगे। औरंगाबाद में जितने भी सीट रहेंगी ये सब लोग हमारे साथी है। हम 78 में भी जो है तो भारी संख्या में चुनकर आए थे। अलब खान साहब को सदर बलिया बनाया था, डायरेक्ट इलेक्शन था, उसी टाइप का माहौल है। ये खाली बोलते हैं ऐसा कर देंगे ऐसा कर देंगे, जज्बात पे पब्लिक नहीं बहेंगे। यहाँ पर प्रोग्रेस चाहिए। सरकार जो होती है युति सरकार में, बहुत से लोगों की अपेक्षा होती है, बच्चों की नौकरियाँ हैं, अपना एजुकेशन अच्छा है, सब इससे कंटाल गए हैं। बीजेपी नहीं चाहिए, नहीं चाहिए, नहीं चाहिए। देखिए, मैं किसी पार्टी का नाम नहीं लेना चाहता। पार्टी का नाम लेने से और उनको ताकत आती है, पब्लिक को सब समझ गया है। युति सरकार के अंदर नौकरियां मिलेंगी, शासन अपना रहेगा, अच्छा काम कर रहे हैं। ये एक आदमी को लाए, सीटें लाए कर एक आदमी को नौकरी नहीं दे सकते, खाली जातिवाद शक्ति को ताकत देने का काम करते हैं। पब्लिक समझदार है, समझदारी से वोट करेंगे। धन्यवाद अंसारी साहब, आप हमारे स्टूडियो में पधारे। उसके साथ कैमरामन आसिफ अली के साथ अशोक वानखेडे, एडीएन न्यूज। याच बरोबर हे बातमीपत्र येथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा एडीएन।